सिटी न्यूज वसा जनसेवेचा। वाटेल तो भ्रष्टाचार करा, वाटेल तो नियमभंग करा, कशीही मनमानी करा, परंतु कोणावरही कारवाई होणार नाही अशी हमीच जणू महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली असल्या कारणाने बुलढाणा महसूल विभागामध्ये भ्रष्टाचाराची संधी संपता संपेना असे दिसते। एका ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि तो उघडकीस आला की त्या अधिकाऱ्याची बदली करून टाकायची, म्हणजे सगळा मामला थंड बसतात असा प्रकार सुरू आहे। महसूल विभागात हे सुरूच आहे, परंतु पोलीस खात्याकडूनही या भ्रष्टाचाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने महसूल विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार सातत्याने पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचं काम करीत आहे। मात्र महसूल विभागात कार्यरत राहून अनिर्बंध भ्रष्टाचार करणारे आणि या भ्रष्टाचाऱ्यांना अभय देणारे अधिकारी आता इतके निर्ढावले आणि इतके गेंड्याच्या कातडीचे बनले आहेत की त्यांना कशाचाही फरक पडताना दिसून येत नाही। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रति सातत्याने अत्यंत तिखट भाषेत वार्तांकन करीत आहे। मात्र निर्ढावलेले आणि निर्लज्ज बनलेले अधिकारी भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही। एकीकडे महसूल विभागातील सर्वाधिक भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे हे भ्रष्टाचाराचा उच्चातर मांडत आहेतच, दुसरीकडे त्यांना साथ देण्याचं काम काही अधिकारी करत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे बुलढाण्याचे तहसीलदार रुपेश खंडारे हे आहेत। रुपेश खंडारे यांनी टेकाळे यांना साथ देण्यासाठी अत्यंत प्रचंडपणे आपल्या अधिकारांचा गैरवापर केला। हा गैरवापर करताना तहसीलदार खंडारे यांना कोणतीही लाज लज्ज किंवा शरम वाटली नाही। मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे आणि त्यांचे नातेवाईक ज्योती विजय टेकाळे, दीपक दत्तात्रय टेकाळे, राजू दत्तात्रय टेकाळे यांच्या नावे असलेली जांभरुण शिवारातील 2.82 हेक्टर आर शेत जमिनी संदर्भात केवळ सनद देण्याचा अधिकार असताना त्यांनी त्याही पुढे जाऊन चक्क अधिकाराचा गैरवापर करून त्यांना आकृषक करून देण्यासाठी उघडपणे मदत केली। या प्रकारातून तहसीलदार खंडारे यांनी उघडपणे नियमभंग केला। विशेष अशा प्रकारचा विनयभंग करणाऱ्या अनेक तहसीलदारांवर राज्यात विविध ठिकाणी कारवाया झाल्या आहेत, मात्र बुलढाणा महसूल विभाग याला पूर्णतः अपवाद आहे। टेकाळे यांना राजकीय वरदहस्त असल्याने आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्या कारणाने टेकाळे यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले जात आहे। त्यात तहसीलदार खंडारे हे हिरिरीने सहभागी आहेत। या प्रकरणी सातत्याने सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने उपविभागीय अधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, मात्र सर्वच जण आपल्या तोंडावर पांघरून घेऊन बसलेले असल्याने कुणाही अधिकाऱ्याला या भ्रष्टाचाराची काहीही काळजी नाही। कारवाई होत नसल्याचे पाहून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने मग शहर पोलीस स्टेशनला या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार देण्यात आली। या तक्रारीवर आत्तापर्यंत काय कारवाई झाली याचीही माहिती अद्याप बाहेर आलेली नाही। त्यात आता माहिती आली की तहसीलदार खंडारे यांची बदली झालेली आहे। अशा प्रकारे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आणखी एक पळवाट शोधून काढली आहे, म्हणजे ना भ्रष्टाचारांवर कारवाई, ना भ्रष्टाचारांना साथ देणाऱ्यावर कारवाई नाही। या संपूर्ण स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले सरकार स्वच्छ प्रशासन देत असल्याची बतावणी जाहीर सभांमधून करीत आहेत, मात्र त्याच्याच अखत्यारीत राज्यातील महसूल विभागात हा बोकाळलेला भ्रष्टाचार कसा दिसून येत नाही। खंडारे यांची बदली झाल्यामुळे पुन्हा हा भ्रष्टाचार थंड बसत्यात जाण्याची दाट शक्यता असल्याने महसूल विभागातील भ्रष्टाचाराला कधी अंत होणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। काही असले तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र या संदर्भात जोपर्यंत दोषींवर योग्य ती कारवाई, कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमची मोहीम काही केल्या बंद करणार नाही। महसूल विभागातील हा भ्रष्टाचार खणून काढणे हे आमचे अंतिम ध्येय असून ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या महसूल भ्रष्टाचार प्रकरणात जो कोणी दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करेल आम्ही त्या महाभ्रष्ट अधिकाऱ्याची माहिती खोलवर जाऊन पुराव्यासह प्रशासनासमोर मांडू। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार नाही आमचा हा पाठपुरावा असा सुरू राहणार। अजून बरंच काही पुढील भागात।